बनना प्रत्येक युवक। जिल्हाधिकारी कार्यालयावर जो मोर्चा आपण या ठिकाणी आयोजित केला त्याला उपस्थित असलेले जिल्हा अध्यक्ष माननीय भैयासाहेब रवींद्रजी पाटील, युवकांचे अध्यक्ष ललितदादा बागुल, माजी मंत्री अप्पासाहेब गुलाबरावजी देवकर साहेब, माजी आमदार दिलीप भोवा, संजयदादा गरुड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोदी सरकार। अरे त्या अप्पांनी सर्जी तोड तोड मागे सरकारच्या माध्यमातून पत्र पाठवित आहोत की ताबडतोबीनं बेरोजगार भत्ता द्यावा, बेरोजगारांना नोकरी द्यावी अशा पद्धतीचं पत्र आम्ही देतो आहोत। आणि त्याच पद्धतीनं आमचे युवक हे या ठिकाणी त्यांना भजे पाठवण्याचा कार्यक्रम करतोय, भजे तळवून भजे पाठवण्याचा कार्यक्रम करतो आहोत। पकोडे पकोडे देऊन आम्ही निषेध करतो आहोत। आप्पा गिरीश महाजनांनी शक्ती मेळाव्यामध्ये अजित दादांचा अहवाल स्वीकारला, याबद्दल काय सांगणार?